जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती संदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे या संदर्भात माहिती समोर आलेली आहे आता ग्रामीण विभागातील जे काही विद्यार्थी आहेत यांना काय लाभ झालेला आहे या संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती माहीतच आहे परंतु पुन्हा हा व्हिडिओ बघा अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला नीटपणे समजून मी सांगणार आहे तसेच तुम्हाला एक खुशखबर पण मी देणार आहे ओके व्हिडिओ फक्त तुम्ही लास्टपर्यंत पूर्ण पहा आणि एक सांगतो जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आलेले असतील त्यांनी चॅनल पटकन सबस्क्राईब करा व घंटीचं बेलायकन प्रेस करून ऑल नव्हती सिलेक्ट करा तर पहा मित्रांनो पोलीस भरतीबाबत राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय सात हजार दोनशे एकतीस जागा भरणार मित्रांनो सात हजार दोनशे एकतीस जागा भरल्या जाणार आहेत तुम्हाला माहितीच आहे पुन्हा सांगण्याची गरज नाही आधी शारीरिक चाचणी नंतर लेखी चाचणी होणार आहे ओके आता बघूया आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना काय लाभ मिळत आहे पोलीस महासंचालक यांनी प्रत्येक पोलीस घटकासाठी गठीत केलेले निवड मंडळ शारीरिक व लेखीमध्ये मिळवलेल्या ले गुणांचे एकत्रीकरण करून अंतिम गुणवत्ता यादी तयार करेल तर पहा मित्रांनो मैदानी चाचणी ओके मैदानी चाचणी प्लस मित्रांनो लेखी परीक्षेमध्ये तुमचे जे काही गुण असतील त्यानुसार तुमची निवड यादी ही तयार केली जाईल मित्रांनो ओके या नव्या दुरुस्तीचा लाभ पोलीस दलास होणार असून त्यांना ताकदवान मनुष्यबळ उपलब्ध होईल म्हणजे बघा नवीन निर्णय काय घेण्यात आलेला आहे सर्वप्रथम मैदानी चाचणी होईल ओके तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या बदलाचा मोठा फायदा होईल असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे मित्रांनो बघा आता ग्रामीण भागातील जे काही विद्यार्थी आहेत तर लेखी असो किंवा मैदानी असो तर ग्रामीण भागातील जे काही विद्यार्थी आहेत ते अव्वलच असतात एक नंबरच असतात ओके सो तसेच दुसरी जी खुशखबर आहे मित्रांनो ती म्हणजे पुढील टप्पा ओके मित्रांनो बघा आपल्याला दोन हजार बावीस या भरतीनंतर पुन्हा एक नवीन भरती पाहायला मिळणार आहे म्हणजे दोन हजार तेवीस किंवा चोवीसपर्यंत मित्रांनो लक्षात घ्या ओके म्हणजे चोवीस पंचवीसपर्यंत आपल्याला एक भरती पाहायला मिळणार आहे त्यामध्ये दहा हजार प्लस जागा असणार आहेत मित्रांनो पन्नास हजार जागा रिक्त आहेत पोलीस विभागामध्ये आणि संपूर्ण जागा भरल्या जाणार आहेत खुद मित्रांनो गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेबांनी ही माहिती दिलेली आहे मित्रांनो आणि बघा दहा हजारचा टप्पा पुढे पोलीस भरतीमध्ये पण होणार आहे ओके दोन हजार बावीसची भरती संपल्यानंतर पुन्हा दहा पदे भरली जाणार आहेत म्हणजे दहा हजारच्या प्लस जागा असणार आहेत मित्रांनो त्यामुळे भरतीच भरती आहे त्यामुळे तुम्ही आता तयारी जास्तीत जास्त करा आणि तुमचा टार्गेट एकच ठेवा तो म्हणजे पोलीस भरती तर मित्रांनो गर्दीत उभं राहायचं नाही आपल्याला वर्दीत उभं राहायचं आहे त्यामुळे तुम्ही तयारी करा आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल पण सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आपण भेटू एखादी नवीन व्हिडिओ नवीन माझ्यासोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो राज्यात पोलीस भरतीची जाहिरात केव्हाही येऊ शकते आणि तुमचा अभ्यास हा परफेक्ट असणे खूप गरजेचे आहे तर बघा मित्रांनो पोलीस भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट पुस्तके मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पोलीस भरती पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच मार्केटमध्ये हे पुस्तक खूप गाजत आहे तसेच मराठी शब्दसंग्रह हे पुस्तक पण तुम्ही घेऊन टाका तसेच मित्रांनो बघा मागील भरती प्रक्रियेमध्ये झालेल्या संपूर्ण प्रश्नपत्रिकांचा संच तुम्हाला आता एका पुस्तकामध्ये पाहायला मिळणार आहे ते पुस्तक म्हणजे पोलीस भरती साठ प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक पण मार्केट मध्ये गाजत आहे पाच हजार नऊशे चाळीस प्लस प्रश्न देखील या पुस्तकमध्ये आहेत मित्रांनो त्यामुळे येथे पुस्तक तुम्ही आज घेऊन टाका